आपका सॉन्ग है। बच्चों कैसे है, सुने ना? पिछली कक्षा में हमने क्या क्या पढ़े थे, याद है ना? हाँ, पानी के महत्व के बारे में। यह समझने के लिए हम वीडियो, चित्र आदि भी देखा था, याद है ना? यह चित्र और वीडियो देखकर हम समझ गया कि पानी जीवन का आधार है। प्रिय विद्यार्थिगळे, नम्मळ कळिञ्ञ क्लास्सिल एन्ताण पठिच्चत्? ജലത്തിന്റെ പ്രാധാന്യത്തെ കുറിച്ച് അല്ലേ? ഭൂമിയിൽ ജലമില്ലാതിരുന്നാലുള്ള അവസ്ഥ എന്തായിരിക്കും എന്നതിനെ കുറിച്ചാണല്ലോ നമ്മൾ കഴിഞ്ഞ ക്ലാസ്സിൽ പഠിച്ചത്. അതിൽ നിന്നും നാം മനസ്സിലാക്കി എന്ത്? ജലമാണ് ജീവന്റെ അടിസ്ഥാനം. के बारे में चर्चा करें। बच्चों तैयार है ना? हाँ, सब तैयार है। बच्चों उसके पहले यह चित्र देखिए। चित्र में कौन कौन है देखिए, चित्र में कौन कौन है? लड़का, लड़की, पौधा, मेंढक, बतख, हिरण, मछली, बंदर, व्याघ्र पतंग आदि है। बच्चों जीवों की मुख की ओर देखिए, बहुत खुश है। वे सब बहुत खुश है, इसका कारण क्या है बच्चों बताओ? यह जीव बहुत खुश है, इसका कारण क्या है? हाँ, बारिश होने वाला है। बच्चों देखिए, वे सब बादल से क्या मांगते हैं? बादल से क्या प्रार्थना करते हैं? सबको क्या चाहिए? हाँ, सबको पानी चाहिए, इसलिए वे सब बादल को स्वागत करते हैं। വിദ്യാർത്ഥികളെ, ചിത്രത്തിൽ നമ്മൾ ഒരുപാട് ജീവജാലങ്ങളെ കണ്ടു. അവർ ആരൊക്കെയാണ് നോക്കാം. ലഡ്ക, ആൺകുട്ടി, ലഡ്കി, പെൺകുട്ടി, പേട, തവള, പൗധ, ചെടി, ബത്തക്, താറാവ്, ഹിരൺ, മാൻ, മച്ചലി, മത്സ്യം, ബന്ദർ, കുരങ്ങ്, വ്യാധിപതം, തുമ്പി തുടങ്ങിയ എല്ലാ ജീവജാലങ്ങളെയും നമ്മൾ ഈ ചിത്രത്തിൽ കണ്ടു. ഇവരെല്ലാവരും വളരെയധികം സന്തോഷത്തിലാണ്. അതിന് കാരണം എന്തായിരിക്കും? ആ, മഴ പെയ്യാൻ പോകുന്നു. വിഷമിച്ചിരിക്കുന്ന സമയത്ത് ആകാശത്ത് കാർമേഘങ്ങളെ കണ്ടപ്പോൾ എല്ലാവർക്കും സന്തോഷമാണ്. എല്ലാവർക്കും വെള്ളം വേണം. അതിനുവേണ്ടി അവരെല്ലാം മേഘത്തെ സ്വാഗതം ചെയ്യുന്നു. ഇസി പ്രകാർ ബാദൽ കോ സ്വാഗത കർമ്മ വാലി ഏക കവിത ഹെ ബാദൽ ധൻ.
का अर्थ क्या है? बादल का अर्थ है मेघ। दानी, दानी का अर्थ क्या है? दान देने वाला। बच्चों, बादल हमको क्या ज्ञान देता है बताइए? बादल से हमको क्या मिलता है? पानी। इस कविता के रचयिता कौन है? देखिए देखिए, कविता का रचयिता कौन है? बाबूलाल शर्मा प्रेम। रचयिता का नाम बाबूलाल शर्मा प्रेम। प्रेम विद्यार्थिगल, ഇപ്രകാരം ജലം ലഭിക്കുന്നതിന് വേണ്ടി മേഘത്തെ സ്വാഗതം ചെയ്തുകൊണ്ടുള്ള ഒരു കവിതയാണ് നമ്മുടെ ബാദൽ ഗാനം. നമ്മുടെ ചാപ്റ്ററിന്റെ പേരാണ് ബാദൽ ഗാനം. ബാദൽ എന്ന പദത്തിന്റെ അർത്ഥം മേഘം എന്നാണ്. മേഘ്, ധാനി, ദാനം നൽകുന്നത്. മേഘം നമുക്ക് എന്താണ് ദാനമായിട്ട് നൽകുന്നത്? എല്ലാവർക്കും അറിയാമല്ലോ, മേഘത്തിൽ നിന്ന് എന്താണ് നമുക്ക് ലഭിക്കുന്നത്? വെള്ളം. ദാന ദാനവാല ദാനി. ഈ കവിത എഴുതിയത് ആരാണ്? രചയിതാവിന്റെ പേരെന്താണ്? ബാബുലാൽ ശർമ്മ പ്രേം. ടീക്ക് ഹാ. അപ്പോ കവിത പസന്ദേന कविता का, हमारा कविता का नाम क्या है? बादल गान। बच्चों, ये कविता सुनिए, बादल गान की कविता सुनिए। चमचम चमकी बिजली रानी, उड़ी गगन में कड़ा सुहानी, बादल दानी बादल धरती हो जाती है दानी, बादल दानी बादल दानी, खूब जमा जम बरसो पानी, फसल दानी की गीतों महके, राह घाट हरियाली लहके, मन किसान का गाये चल के, देख देख मेंढों तक पानी, बादल दानी बादल दानी, खूब जमा जम बरसो पानी। बच्चों, कविता कैसी लगी? पसंद है ना? कविता की ये पंक्तियां देखिए। चम चम चमकी बिजली रानी, उठी गगन में घड़ा सुहानी, बादल दानी बादल दानी, खूब जमा चम बरसो पानी। चम चम चमकी बिजली रानी, इसका अर्थ क्या है, आशय क्या है? आकाश में बिजली रानी चमकती है। उड़ी गगन में घड़ा सुपानी, आकाश में सुंदर मेघ फैल गया। बच्चों, इसी प्रकार के दृश्य आप देखा है ना? चमचम चमकी बिजली रानी, आकाश में बिजली चमकती है, आकाश में
सुंदर महल पाई गया। यह किसकी सूचना है बताओ? ये किसकी सूचना है? हाँ, बारिश होने वाला है। बादल जाए, बारिश की आंखों में देखकर सब जीव, लड़का लड़की बदर आदि सब जीव बादल से कहते हैं, हे दाहिने बादल, खूब जमाजम पानी बरसो। धरती पर खूब जमाजम पानी बरसो। प्यारे बच्चों, चम चम चमकी बिजली रानी आकाशत मिन्ने तिलानी उठी गगन में गदा सुहाई आकाशत सुंदरमाय मैनम व्यापिच्चु। എപ്പോഴാണ് ആകാശത്ത് ഇടിമിന്നൽ ഉണ്ടാവുന്നത്? നിങ്ങൾ എപ്പോഴും കണ്ടിട്ടുണ്ടോ ആകാശത്ത് ഇടിമിന്നൽ ഉണ്ടാവുന്നത്? മഴ വരുന്നതിന്റെ സൂചനയാണ് അതൊക്കെ. ഈ മഴ വെള്ളമില്ലാത്ത അവസ്ഥയില് ഭൂമിയിലേക്ക് വെള്ളത്തിന് വേണ്ടി വിഷമിച്ചിരിക്കുന്ന അവസ്ഥയില് ഭൂമിയിലേക്ക് മഴ പെയ്യാൻ പോവുകയാണ്. ഇത് കണ്ടിട്ട് ഭൂമിയിലെ എല്ലാ ജീവജാലങ്ങളും മേഘത്തോട് ശക്തമായി മഴ പെയ്യാൻ വേണ്ടി പറയുകയാണ്, ഹേ ദാനി ബദൽ, അല്ലയോ ദാനശീലനായ മേഘമേ, നീ ഭൂമിയിൽ ശക്തിയായി മഴ പെയ്യൂ. അകലെ പങ്കിലേക്ക് प्यासी चिड़िया प्यासी गैया, गाली है सब ताल तलिया, सूखे घाट पड़ी है नैया, हुई मछलियों को हैरानी, बादलदानी बादलदानी। इस पंक्तियों का आशय क्या है देखिए। प्यासी चिड़िया प्यासी गैया, चिड़िया और गैया, गैया का अर्थ घर, चिड़िया और गैया बहुत प्यासी है। इसका कारण क्या है? कहीं भी पानी नहीं है, खाली है सब ताल तलैया, पानी की कमी के कारण तालाब और नदी सब खाली है, सूखी घाट पड़ी है नैया। नैया का अर्थ क्या है याद है ना? नैया का अर्थ नाव, नाव चलाने के लिए क्या होना चाहिए, क्या आवश्यक है? नाव चलाने के लिए पानी आवश्यक है। कहीं भी पानी नहीं है, वहां पानी नहीं है, नदी और तालाब सूखे हैं, इसलिए नैया या नाव घाट पर पड़ी है। पानी वहां नहीं है, पानी की यह कमी देखकर मछलियों को बहुत आश्चर्य हुआ। यह सब देखकर सब जीव बादल से कहते हैं, हे दानी बादल, तुम धरती पर बसो, तुम धरती पर
खूब जमा जम बरसो। हम समाप्त होती है, फिर मिलेंगे, धन्यवाद।